नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या रिसर्च मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहे सिद्धेश्वर डॅम येथे। तर तुम्ही बघू शकता सिद्धेश्वर डॅम ही खूप मोठा आहे, कारण की हा बी प्रोजेक्ट जो आहे खडकपूर्णा नदीवरच बांधण्यात आलेला आहे, त्याच्यामुळं हा बी प्रोजेक्ट खूप मोठा आहे। तर फ्रेंड्स, या डॅममध्ये सध्या पाणी किती आहे ते आता आपल्याला माहीत नाही। समोर ऑफिस आहे, तिथे जाऊया, कोणी कर्मचारी भेटलेत त्यांना विचारू माहिती, आणि नंतर तुम्हाला सांगतो मी, कारण की ॲक्युरेट माहिती मिळायसाठी आपल्याला तिकडेच जावं लागेल, असं मनानं सांगितलेलं चांगलं नाही। तर फ्रेंड्स, बघू शकता खूप मोठा प्रोजेक्ट आहे। आपण खाली याच्या गेटवर बी जाऊया, गेट बी दाखवतो मी तुम्हाला याचे। फ्रेंड्स, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये। तर चला आता मी तुम्हाला गेटवर भेटतो खाली, चला गेटवर जाऊया। आणि ऊन खूप लागू राहिलं तर चला लवकरच, कारण की आपल्याला इथून इसापूर्वी जायचं आहे। ठीक आहे, चला। बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला सिद्धेश्वर डॅमच्या वरून व्ह्यू दाखवतो आहे। याच्यात आता पाणी पर्सेंटेज किती आहे ते विचारू आपण, याच्यानंतर आपण गेटवर सुद्धा जाणार आहे याच्या। तर हा वरचा व्ह्यू आहे, डॅममध्ये पुष्कळ पाणी आहे, आणि नंतर आता येलदरीचं पाणी सोडल्यानंतर याच्यात तातडीने पाणी बी वाढेल। तर बघू शकता अशा प्रकारे आहे, खूप मोठा डॅम आहे हा बी। खडकपूर्णचा प्रकल्प असल्यामुळे खूप मोठा प्रकल्प आहे हा बी। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपण सिद्धेश्वर डॅमच्या खालच्या बाजूला आलेलो आहे, आणि याची जी हाईट आहे गेटची खूपच उंचावर आहे। आजूबाजूच्या परिसराचे लोक आहेत तिथं, ते म्हणतात की याच्यात 60% पाणी आहे सध्या, आणि येलदरीचं पाणी आज सोडण्यात येणार आहे। तर येलदरीचं पाणी सोडल्यानंतर हा डॅम ओव्हरफ्लो होण्याचे चान्सेस आहेत। बघा, हे सिद्धेश्वर डॅमचे शिवार आहे, आणि ही पूर्णा नदी आहे। तिचं पात्र इकडे आल्यानंतर खूपच मोठं राहिलेलं आहे, बघा फ्रेंड्स। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता सिद्धेश्वर डॅम आहे हा। बघा, सिद्धेश्वर डॅम दाखवते तुम्हाला, खूप मोठा डॅम आहे हा। पण माझा मित्र म्हणतो आरामात बघा, तिकडे गाव आहे, बघा कशा लाटा येऊ राहिल्या। आणि बघा, याचं जे आहे ना पाणी साठा मुरत साठ्याच्या वरी आलेलं आहे, 50 ते 60% आहे। आता लवकरच हा डॅम भरेल, कारण की येलदरीचं पाणी सोडण्यात येणार आहे, येलदरी फुल झालेलं आहे जवळपास। बघा, हा बी डॅम खूप मोठा आहे मित्रांनो। आता आम्ही सिद्धेश्वरहून डायरेक्ट इसापूर जाणार आहे, इसापूरचा डॅम बी बघणार आहे आज आपण। डॅमची अवस्था खूपच खराब झालेली आहे, कोणीच नाही इथं। आपण तिकडे गेलो नाही आहे, तिकडे अधिकाऱ्यांचं ऑफिस आहे, आपल्याला इसापूर जायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला उशीर होईल म्हणून आपण तिकडे काही चाललो नाही आहे। आपल्याला माहिती मिळालेली आहे की 50 ते 60% पाणी आहे याच्यामध्ये, आणि लवकरच हा डॅम भरेल आता। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता सिद्धेश्वर डॅम, आता आपण चाललेलो आहे इसापूर येथे, उशीर होईल नाही तर आपल्याला जायला। आज आपण कंटिन्यू 3 डॅम कवर केले, पहिले येलदरी, नंतर सिद्धेश्वर, आणि आता इसापूर चाललेलं आहे। तर खूप लंबा प्रवास आहे, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका। चला भेटूया आता एखाद्या व्हिडिओसोबत नवीन, म्हणजेच भेटूया आता इसापूरच्या डॅमवर डायरेक्ट। चला।